या ठिकाणी उपस्थित असलेले आपले प्राध्यापक संजय भेंडेजी, प्रवीण दक्केजी, प्रकाश कोयरजी, किशोर वालखेडेजी, रितेश गावंडेजी, सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि स्थापना दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे नेहमी सांगतात की भारतीय जनता पक्षाची शक्ती काय, तर भारतीय जनता पक्षाची शक्ती बूथवर काम करणारे कार्यकर्ते आणि मोदीजींनी यावेळी सगळ्या बैठकांमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची नाही, मला बूथची निवडणूक लढवायची, त्यामुळे मला लोकसभेचे नेते नको, मला बूथचे नेते हवे आहेत आणि म्हणूनच आपण बूथ कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आणि माझ्यासहित जेवढे आपले नेते आहेत विविध स्तरावर काम करणारे या प्रत्येकाने किमान बूथवर जाऊन आढावा घेतला पाहिजे, काही प्लॅनिंग केलं पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना आपण मांडली आणि आज मला दोन बूथवर येण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे नियमानुसार या दोन्ही बूथवर किमान 50 घरी मी जायला पाहिजे होतं, पण मला ते शक्य होत नाही म्हणून मी कमी घरांमध्ये चाललो आहे. पण अशा प्रकारे जवळजवळ सगळ्या बूथवर आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतोय. आज आपण यादीचं वाचन केलं, एक यादी वाचायला जवळपास आपल्याला 2 तास लागले, पण त्यातून सगळ्यांनी मिळून यादीचं वाचन केल्यामुळे किशोरला जवळपास सगळं माहितीच होतं, पण तरी देखील अनेक गोष्टी कदाचित त्याला माहीत नव्हत्या, त्या इतरांनी सांगितल्या. कोण गेलाय, कोण बाहेर आहे, कारण एका व्यक्तीला सगळं माहिती असणं देखील शक्य नसतं, पण सगळे मिळून जेव्हा बसतात तेव्हा आपल्याला माहिती असतं. आता हे वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की अनेक लोक वारलेले आहेत, त्यांची नावं या ठिकाणी आहेत, काही नावं दुबार या ठिकाणी आहेत, काही ट्रान्सफर होऊन गेलेले आहेत, काही नॉन ट्रेसेबल आहेत. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट अवेलेबल वोटर किती आहे हे देखील आता आपल्याला या ठिकाणी लक्षात आलंय. त्यापैकी आपले कोण आणि साधारणपणे आपल्याला कोण देत नाहीत असे मार्किंग आपण केलंय त्या यादीमध्ये. डाऊटफुल फक्त 2च मतं दिसली आहेत की जे आपल्याला माहिती नाहीत की आपले आहेत की नाही. म्हणजे साधारणपणे तुम्ही सगळे इतके सिनियर कार्यकर्ता आहात आणि इतके वर्ष काम करतात की तुम्हाला नीट माहिती आहे की आपल्याला मतं देणारे कोण आहेत आणि न देणारे कोण आहेत. पण आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतं न देणाऱ्यांना मतदार करण्याची ही निवडणूक आहे. कारण यावेळी आपल्याला जे वाटतं आपल्याला मतं देत नाही अशाही लोकांना वाटतं मोदीजींना आणि गडकरीजींना मत दिलं पाहिजे. एक तर नितीनजींचं स्वतःच एक वलय आहे, आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये नितीनजींनी काम केलं आहे त्यामुळे सर्व प्रकारचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक हे नितीनजींवर प्रेम करतात. आणि दुसरं, देशामध्ये आपण कल्पनाही केली नव्हती अशी सगळे लोक आज हे म्हणतात की आम्हाला मोदीजीच पंतप्रधान पाहिजे. म्हणजे मी आता महाराष्ट्रात फिरतो तर महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला फारशी मतं मिळत नव्हती, आज ती मतदारसंघ लिडिंगवर आहे. कारण त्या ठिकाणी जो आपल्याला कधीही मतदान करत नव्हता असा वर्ग मोदीजींमुळे आपल्याला मतदान करू इच्छितो. आणि म्हणून नुसतं यादीचं वाचन करून आपल्याला थांबायचं नाहीये. आता मार्किंगमध्ये
तुम्हाला वाटतं की ही लोक पारंपरिक पद्धतीने आपल्याला वोट देत नाहीत यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की शेवटी देश चालवायचा आहे, देशाची निवडणूक आहे. देश कोण चालवू शकतं? मोदीजी चालवू शकतात की राहुल गांधी चालवू शकतात? नॅचरल उत्तर येईल की मोदीजी चालवू शकतात. दुसरं आपण त्यांना म्हटलं पाहिजे की नितीनजींचं काम आपण बघितलेलं आहे, त्यामुळे नितीनजींसारखा काम करणारा व्यक्ती हा देशाच्या लोकसभेमध्ये, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे की नाही, तर त्याचे नॅचरल उत्तर येईल की नाही, नितीनजी असले पाहिजे. त्यामुळे हे जे काही लोक आहेत या लोकांनाही आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो, या निवडणुकीत परिवर्तन त्यांचं करू शकतो आणि एकदा कमलाचं बटन दाबलं तर भविष्यातही ते दाबतील. कारण शेवटी आपलं वोटिंग पर्सेंटेज हे 20%, 25%, 50%-50%पर्यंत आता पोचलं. म्हणजे लोक कन्वर्ट झाले म्हणूनच पोचलं. ज्यांनी बटन दाबणं सुरू केलं ते आता दाबताय. तर मला असं वाटतं की एक प्रयत्न म्हणून म्हणजे आज आपण बसलो असं पुन्हा बसलं पाहिजे आणि पुन्हा बसून कोण कन्व्हर्शन करेल, कोण जाईल. आता ज्यावेळेस आपण सांगितलं की बाबा हे आपल्याला देत नाही, पण त्याच वेळेस तुमच्यापैकी कोणीतरी म्हणाल हे माझ्या बाजूला राहतात, हे इकडे राहतात, ते तिकडे राहतात, हे काही ना काही त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केला जाऊ शकतो. तर मला असं वाटतं की त्यांचं कन्व्हर्शन कसं होईल हा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही विचार केलाच आहे की जे लोक बाहेर आहेत पण आपल्या इथे मतदार आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क स्थापित करताच आहात, पण ते एन्श्युअर केलं पाहिजे की त्यांनी येऊन मतदान केलं पाहिजे. आणि दुसरं, आपला जो मतदार आहे जो आपल्याला देतोच, आपल्याला कल्पना आहे, आपण अनेक वर्ष त्यांच्यात काम करतोय, त्यांची एकच अपेक्षा असते कोणीतरी येऊन म्हटलं पाहिजे, नाहीतर ते म्हणतात भाजपवाले माजले. हे आम्हाला येऊन देखील म्हणत नाही, आम्हाला गृहित धरतात. त्यामुळे त्यांची अपेक्षा एवढीच आहे की कोणीतरी येऊन म्हटलं पाहिजे की बाबा आपल्या घरचं पूर्ण मतदान झालं पाहिजे. एवढं एकदा म्हटलं की मग आपल्याला काही सांगायची आवश्यकता नसते, ते लोक येतात, मतदान करतात. त्यामुळे कोणालाही गृहित न धरता प्रत्येकापर्यंत पोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता तुमची जी मतदार यादी आपण वाचली त्यात एक गोष्ट निश्चित लक्षात येते की पूर्ण जंबलिंग आहे. म्हणजे मुश्किलीने प्रत्येक पानावर एखादाच परिवार असा आहे की ज्या परिवाराचे पूर्ण नाव आहे त्या पानावर. म्हणजे साधारणपणे आपण जर विचार केला तर एका साईडला जर 30 नावं असतील तर 30 नावं म्हणजे 5 किंवा 6 परिवार असले पाहिजे, 7 परिवार असले पाहिजे, परंतु 30 नावात आपल्याला 20 परिवार दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की नावं ही इकडेची तिकडे गेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण कार्ड वाटप करू त्यावेळी आधी बसून ते कार्ड त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांच्या घरचे अन्य नावं कुठे आहेत, इथल्याच 5-6 याद्यांमध्ये ती गेली असतील कुठेतरी, तर ती कुठल्या यादीत आहेत. तसं तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण ती जी काय हँडहोल्ड मशीन ठेवतो त्यामुळे घरात गेल्यानंतर ते नावं शोधता येतात आपल्याला. एक नाव असेल तरी बाकीची जी नावं कुठे ते शोधता येतात, पण ते केलं पाहिजे. अन्यथा कार्यकर्त्यांना जर आपण त्या ठिकाणी सांगितलं ते म्हणतात आम्हाला शक्य आलं तेवढं कार्ड आम्ही वाटले, म्हणजे त्यांनी 100% वाटले असतात पण ते 100% नसतात, ते 50%च असतात. कारण त्या घरातली नावं दुसरीकडे असतात, ती कार्ड आपल्याकडे आलेली नसतात. त्याच्यामुळे हा जरा विचार असं आहे की शेवटी मोदीजी झाले पाहिजे, गडकरीजी झाले पाहिजे असं किती वाटत असलं तरी लोकांचा स्वभाव असतो एक. त्याच्यामुळे जेवढी तीव्रता आपल्याला वाटते तेवढी तीव्रता त्यांना वाटेलच असं नाहीये. आणि मग तीव्रता वाटली नाही तर ठीक आहे, तुमचे दोघांचे घरच्यांचे कार्ड आले, तुम्ही जर आमचं आलंच नाही त्यामुळे कोण जाऊन पाहिल, आणि म्हणून ते जात नाही. तर त्याचाही विचार हा झाला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आज जसं आपण बसून एकत्रितपणे बूथचा विचार केला तसं पुन्हा एकदा, मी नसताना देखील तुम्ही करतच असाल, पण पुन्हा एकदा विचार करा. आणि आपण जर बघितलं तर ही जी मतदार यादी आहे या मतदार यादीतले 10% नावं बाजूला राहायची, कारण ते नाही आहेत, एक्सपायर झाले आहेत, असे 10% नावं आता माझ्या लक्षात आली.
म्हणजे 1200 मतदार यादी असेल तर 120 नावं बाजूला ठेवा, म्हणजे ती साधारण 1680 मतदार यादी झाली. 1680 पैकी किमान 800-850 लोकांचं व्होटिंग करवता आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की मागच्या वेळेस मी बघत होतो 700 झालंच आहे आपलं, 700 काही व्होटिंग झालंय, त्यामुळे आपल्याला साधारणपणे 700 पासून 900 पर्यंत. म्हणजे मोदीजींनी आपल्याला एक मंत्र असा दिला की श्यामा प्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली देण्याकरता 370 कलम हटलेलं असल्यामुळे प्रत्येक बूथवर 370 वोट कसे वाढवता येतील असा प्रयत्न करा. आता ज्या बूथवर आपल्याला आधीच खूप मतं मिळत आहेत तिथे कदाचित 370 नाही वाढवता येणार, पण 370 आपलं लक्ष असलं तरी 100 वाढवता येतील, 150 वाढवता येतील, 200 वाढवता येतील, काही ना काहीतरी वाढवता येतील. तर ते कसे वाढवता येतील, आपण काम सगळं खूप करतो निवडणुकीच्या दिवशी तर खूप करतो, पण प्लॅनिंगनी जर काम केलं, थोडा जास्त वेळ आधी घातला, शेवटच्या 3-4 दिवसात जो काही वेळ आपण आणि श्रम घालतो, आपण असं म्हणतो ना, म्हणजे अलीकडच्या काळात असं म्हणतात की हार्डवर्क महत्वाचं आहे पण स्मार्टवर्क त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. ते मी हार्डवर्क तर करतोच, स्मार्टवर्कही जर सोबत केलं आणि थोडं आधी नीट प्लॅनिंग केलं तर मला असं वाटतं की आजपर्यंतच्या निवडणुकीत जेवढी मतं आणि जेवढं मतदान आपण करू शकलो नाही ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण करू शकू. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याकरता नीट प्लॅनिंग करावं, त्याचं एक्झिक्युशन करावं, लोकांपर्यंत पोहोचावं. आणि तुम्ही बघा जे आपल्याला देत नाही त्यांच्याकडे जाऊन संवाद केल्यानंतर या निवडणुकीत ते मतदान आपल्याला करतील ही मानसिकता तयार झाली आहे. त्या मानसिकतेचा उपयोग आपण सगळ्यांनी मिळून करावा. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण यादीचा नीट अभ्यास केलेला आहे, असं कोणीच नाही तेव्हा काहीच माहीत नाही अशी परिस्थिती नाहीये, पण याला अजून चांगल्या प्रकारे रिफाईन कसं करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.